मागील तासामध्ये आपण आपत्तीचे प्रकार व आपत्तीचे विविध असे परिणाम पाहिलेले आहेत. आता आपण आपत्तीचं स्वरूप व त्या आपत्तीची व्याप्ती पाहूया. आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता काही महत्त्वाच्या बाबी आपणास लक्षात घ्याव्या लागतील, जसे की आपत्तीपूर्वीचा काळ, इशारा काळ, आणीबाणीचा काळ, पूर्वावसनाचा काळ, प्रतिशोधनाचा काळ आणि पुनर्निर्माणाचा काळ. या आपत्तीच्या स्वरूप आणि आपत्तीचा सखोल विचार करता सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे तीन संवेदनशील असे भाग पडतात. त्यामध्ये क्रमांक एक आणीबाणीची व्यवस्था, क्रमांक दोन संक्रमणावस्था, क्रमांक तीन पुनर्निर्माण अवस्था. यामध्ये प्रथम पाहू आणीबाणीची अवस्था. या अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे याच काळामध्ये वेगाने हालचाली करून जास्तीत जास्त लोकांचे आपत्तीच्या ठिकाणी असणाऱ्या जास्त लोकांचे प्राण वाचवावे लागतात, प्राण वाचवता येतात. त्यामध्ये शोध आणि बचाव कार्य, वैद्यकीय मदत, प्रथमोपचार पुरवणे, संपर्क व दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे, पहिल्यासारखी करणे, या सर्व अशा क्रियांचा समावेश होतो. त्या ठिकाणी धोकादायक विभागातून नागरिकांचे स्थलांतरण करणे, त्यांना एका ठिकाणून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, अशा विविध कृतींचा देखील समावेश या पहिल्या अवस्थेमध्ये करता येतो. त्यानंतर क्रमांक दोन संक्रमणावस्था. या अवस्थेमध्ये आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण आणि पुनर्वसन यांचे काम चालू होते. जसे की त्या ठिकाणी मातीचे असलेले ढिगारे हलवणे, पाण्याचे नळ ठीकठाक करणे, रस्ते दुरुस्त करणे, जेणेकरून जीवन जनजीवन हे पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन कार्य हे या योजनेचे महत्त्वाचे अंग आहे. सर्वसाधारणपणे सामान्य नागरिकांना निरनिराळ्या संस्था अथवा इतर मदत देऊ शकतात. त्यांना कायमस्वरूपी उद्योगधंदे अथवा इतर मिळकतीचे साधन उपलब्ध करून दिल्यावर त्यांच्यावरील मानसिक आघात ओसरण्यास कमीत कमी वेळ लागतो, कमीत कमी काळ लागतो आणि त्यांचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन होऊ शकते. म्हणजेच या संक्रमणावस्थेमध्ये त्या पीडितांच्या पुनर्वसनाचा विचार केला जातो, त्यांना उद्योगधंदे निर्मिती करून दिले जातात. त्यानंतर क्रमांक तीन पाहू पुनर्निर्माण अवस्था. ही अवस्था थोडीशी किचकट आहे, क्लिष्ट स्वरूपाची आहे, कारण तिची सुरुवात ही या अगोदरच्या अवस्थेतच चालू होते, जसे की संक्रमणावस्थेत ही चालू होत असते. या ठिकाणी या आपत्तीच्या काळामध्ये इमारतींची पुनर्बांधणी करणे, रस्ते ठीकठाक करणे, पाणीपुरवठा व्यवस्था पूर्ववत करणे इत्यादी कामे केली जातात. त्यानंतर त्या तेथील लोकसंख्येला शेती व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यासाठी सूचना दिल्या जातात. पुनर्बांधणीचे काम पूर्णत्वास नेण्यास बराच कालावधी लागतो, त्यामुळे या पुनर्निर्माण अवस्थेमध्ये या सर्व अशा क्रियांचा समावेश केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत या पृथ्वीमध्ये आणि पृथ्वीच्या भूगर्भावर आणि भूगर्भा आतमध्ये बऱ्याच काही विविध अशा नैसर्गिक घटना घडत असतात आणि अशा काही नैसर्गिक घटना किंवा अशा आपत्ती ऐकून थोडंसं मन सुन्न होतं. खूप मोठमोठे प्रलयकारी भूकंप, महापूर अशा काही आपत्तींना आज आपल्याला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे आणि यामुळे सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, वांशिक आणि धार्मिक तेढ अशा काही समस्यांना मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागते. तसेच दहशतवाद, अपहरण, समाजातील संघर्ष या बाबी देखील आज नित्याच्या झाल्या आहेत आणि हे देखील एक प्रकारचे आपत्ती आहेत. या विकसित देशांमध्ये कित्येक घातक रसायने उत्पादित करण्यास अथवा ते वापरण्यास मनाई आहे.
मात्र त्याच विषारी अथवा मानवाच्या रसास कारणीभूत होऊ शकतील अशा काही रसायनांचे उत्पादन मागास किंवा विकसनशील देशांमध्ये सर्रास केले जात आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या विविध आपत्तींना आपणास सामोरे जावे लागते. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की अणुभट्ट्यांमध्ये आपण विविध प्रकारच्या जास्त अणुवस्तुमानांक असलेल्या काही मूलद्रव्यांचा वापर करतो. या अणुभट्ट्यांमध्ये अशा प्रकारच्या युरॅनियम आणि प्लुटोनियम सारख्या जड धातू मूलद्रव्याच्या स्फोटामुळे देखील असे काही विपरीत परिणाम जाणवतात. जसे की उदाहरणार्थ रशियातील चेर्नोबिल अणुभट्टीत स्फोटामुळे झालेली किरणोत्साराची गळती, त्यांचे दुष्परिणाम हे आजही त्या भागामध्ये जाणवत आहेत. ही अणुभट्टी फक्त वीज निर्मितीसाठी वापरली जात होती, परंतु आजच्या काळामध्ये अनेक देश अणुशक्ती संपन्न आहेत आणि त्यातूनच निष्काळजीपणामुळे किरणोत्साराचा धोका वाढू लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचे महत्त्व ही सर्वच राष्ट्रांची आज प्राथमिक गरज झालेली आहे. म्हणजेच सर्वसामान्य गरज जशी सरकारला आहे तशीच किंबहुना त्याही पेक्षा अधिक ही सामान्य नागरिकांना असणं खूप गरजेचं आहे. कारण कोणत्याही आपत्तीमध्ये नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित आपत्ती असो, कोणत्याही आपत्तीमध्ये सामान्य नागरिकच होरपळून निघतात. त्यामुळे अशा आपत्कालीन व्यवस्थेमध्ये सामान्य नागरिकांचा थेट सहभाग असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तशाच योजनांमध्ये स्थल काल आपत्तीनुरूप काही बदल करणे ही विशिष्ट अशा काळापुरती मर्यादित राहू नये अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आज आपत्ती व्यवस्थापन हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपत्ती घडून गेल्यानंतर किंवा आपत्तीपूर्व व्यवस्थापन केल्याने त्या आपत्तीचे चटके कमी करण्यास मदत होते. आणि म्हणून आपण पुढील घटक पाहणार आहोत, आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती लहान असो व मोठी, अल्पकालीन असो व दीर्घकालीन, त्यावर मात करणे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभावी आणि परिणामकारक असणं खूप गरजेचं आहे. लोकांचा सहभाग मिळवणं हे आपत्ती व्यवस्थापनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. आपत्ती ही एक जलद प्रक्रिया म्हणजेच अपघात असतात, ते अचानक घडलेले असतात. अशा वेळी आपण काय करावे हे सामान्य नागरिकांना लक्षात येत नाही, समजत नाहीत, ते दिशाहीन होतात. या आपत्ती व्यवस्थापनाची काही उद्दिष्टे आहेत ती आपण पाहू. आपत्ती काळात मानवी समाजावर ओढावलेली जीवितहानी दूर करणे आणि त्यातून लोकांची सुटका करणे. क्रमांक 2, जीवनावश्यक वस्तूची आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीनं पुरवठा करून त्या आपत्तीची तीव्रता आणि आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणे. आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन सुरळीत करणे. आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन हे योग्य पद्धतीनं करणं. क्रमांक 5, आपत्तीवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्य काळात अशा आपत्तींची झळ पोचणार नाही किंवा आल्यास ती तीव्रता कमी होईल याची काळजी घेणं.